नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आज आपण इथं पाहणार आहोत व्हॅनिला फ्लेवरचा केक कसा बनवायचा, आणि त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक बाउल, आणि त्यामध्ये कपाच्या मेजरमेंटनुसार मी एक कप व्हॅनिला फ्लेवरचा प्रीमिक्स घेतलेला आहे। त्यामध्ये एक चमचा कोणतंही आपलं स्वयंपाकातलं तेल घालायचं, आणि बीटरच्या साह्यानं आपल्याला हे फेटून घ्यायचं। पाणी पण मी एक कपाच्या मापानुसार घेतलेलं आहे, एक कप प्रीमिक्स घेतलेलं आहे तर एक कप पाणी घेतलेलं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत की आपल्याला पाणी किती लागणार आहे। तर खूप छान असं फेटून फेटून आपल्याला याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं हे बॅटर बनवायचं आहे। एकाच लेअरनं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता अर्धा कप पाणी आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे, आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आणि इथं मी केकच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे, आणि याच्यावरती मी हा बटर पेपर घातलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा भरभरू शकता। आता हा बॅटर मी यामध्ये ओतून घेतलेला आहे, आणि थोडंसं टॅप टॅप करून आपल्याला व्यवस्थित टॅप करून आपल्याला हे बॅटर इथं मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये स्टँड ठेवून एक केक आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे 10 ते 15 मिनिट, आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला केक किती व्यवस्थित असा फुगलेला आहे। चेक करून पाहू शकता। तर आपला केक आता तयार झालेला आहे। गॅस बंद करूया। इथं मी एका भांड्यामध्ये एक कप व्हिपिंगची क्रीम घेतलेली आहे, आणि आता इलेक्ट्रिक बीटरच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे क्रीम आपल्याला 7 ते 8 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। हे क्रीम सुद्धा आपल्याला एकच लेअरने फेटायची आहे। सुरुवातीला थोडं कमी स्पीडवर आपल्याला घ्यायचं आहे, त्यानंतर जास्त स्पीडवरचे आपल्याला हे क्रीम फेटून घ्यायची आहे। तर आपली क्रीम आता इथं तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अशी उभा राहिली की आपल्याला आपण समजायचं की आपली क्रीम तयार झालेली आहे। आता इथं मी व्हॅनिला एसेन्सचे 3-4 थेंब टाकलेले आहेत, आणि ते आता क्रीम मध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं मी शुगर शिरप केलेला आहे। आता इथं आपला केक पाहू शकता किती छान स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे। आता या केकला आपण काढून घेऊया। आता हा जो बटर पेपर आपण लावलेला होता तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आता हा केक सरळ करून घेऊया, आणि आता ह्या केकचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत। तर दोऱ्याच्या साह्यानं मी याचे दोन भाग करून घेणार आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता किती छान आपला केक तयार झालेला आहे। आता याच्यावरती आपल्याला हे शुगर शिरप लावायचं आहे। तर इथं 2 चमचे साखर आणि 1 पूर्ण वाटी भरून पाणी घेतलेलं आहे मी, आणि आपली साखर पूर्ण व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे, आणि हे शुगर शिरप आपल्याला ह्या केकवरती लावून घ्यायचं आहे, आणि त्यावरती आपल्याला
क्रीम लावायची आहे। तर इथे हे पाइपिंग बॅग मी घेतलेली आहे, हे असे ग्लासामध्ये घालायची आणि त्यामध्ये क्रीम घालून मी एक कप क्रीम घेतली होती व्हिपिंगची। तर फेटून आपली खूप जास्त क्रीम तयार होते। आता थोडीशी कट करून घ्यायची आणि आपल्याला आता केक वरती हे क्रीम लावून घ्यायची आहे। आणि आता स्पॅचुलाच्या सहाय्याने आपल्याला हे क्रीम व्यवस्थित करून घ्यायची आहे। व्यवस्थित क्रीम लावल्यानंतर आपल्याला वरती दुसरा भाग ठेवायचा आहे आणि त्याला पण आपण जे शुगर शरबचं पाणी केलेलं होतं ते पाणी लावून घ्यायचं आहे। आणि याच्यावरती पण आपल्याला व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे। आपला हा आईस केक असल्यामुळं शुगर शिरप व्यवस्थित भरपूरच लावायला पाहिजे, त्यामुळे आपला हा केक खूप छान लागेल। अशा पद्धतीनं तुम्ही हे क्रीम लावून घेऊ शकता। पूर्ण केकच्या चहूबाजूला आपल्याला अशा पद्धतीनं क्रीम लावून घ्यायची आहे। आता 5 ते 10 मिनिट आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता प्लेन असं किती छान आपलं हे केक तयार झालेला आहे। इथं मी थोडीशी क्रीम घेतलेली आहे, त्यामध्ये पिंक कलर घातलेला आहे, थोडासाच पिंक कलर घेतलेला आहे। आणि एका साईडला मी थोडा जास्त म्हणजे डार्क कलर आणि फेंट कलर असे गुलाबीचे दोन कलर तयार करून घेतलेले आहेत। आता सुरुवातीला हे फेंट कलर घेतलेला आहे, पिंक कलर, आणि हा पाइपिंग बॅगमध्ये घालून हे फुलाचे नोजल आहे, त्या नोजलच्या सहाय्याने आपल्याला वरती डिझाईन काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं सुरुवातीला फेंट फुलं तयार करून घ्यायची आहेत आपल्याला केकवरती आणि नंतर साईडला डार्क फुलाची डिझाईन करायची आहे। तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीचे नोजल्स असतात तर त्याच्या सहाय्याने वेगवेगळी डिझाईन तुम्ही केकवरती बनवू शकता। केकचा बेसिक जर तुम्हाला जमला तर डिझाईन आपोआप जमते करायला, तर तुम्ही नक्की करून पहा। खूप सोपा असा हा केक आहे। आता इथं थोडं डार्क कलरचे आपल्याला फुलं तयार करून घ्यायची आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुलाचाच एक प्रकार अशा पद्धतीचा आपला केक तयार झालेला आहे। याच्यावरती मी थोडे गोल्डन कलरची मणी टाकणार आहे डेकोरेशनसाठी। तर खूप छान असा आपला केक तयार झालेला आहे। तर हे गोल्डन कलरचे मणी आहेत, खूप छान दिसतात हे फुलावरती असे टाकून घ्यायचे आणि आपला केक तयार झालेला आहे। खूप स्पॉन्जी आणि आईस केक आपला तयार आहे।
आता आपण 10 मिनिट याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यूज करू शकतो। खूप मस्त असा हा केकचा एक प्रकार आहे। मी आणखीन काही प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, तर हा केक तुम्ही नक्की करून पहा। मला कमेंट मध्ये सांगा कसा झालेला आहे। माझ्या चॅनलवर जर तुम्ही आणि नवीन असाल आणि सबस्क्राइब केलेले नसाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा। आणि आता आपण हा केक 10 मिनिटाच्या नंतर कट करून पाहू कसा झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा स्पॉन्ज आपला केक तयार झालेला आहे। तर आता नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।